पुढची बातमी रायगड मधून आहे. जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी पावसानं जोर धरलाय. संततधार पावसामुळे जिल्ह्यातील जनजीवन हे विस्कळीत झालंय. जिल्ह्यात वृक्ष उन्मळून पडलेत तर काही ठिकाणी वीज पुरवठा खंडित झालाय. सखल भागात पाणी साचलंय यांसारख्या घटना घडल्या आहेत. माथेरान आणि खोपोली परिसरात दरड कोसळण्याच्या घटनांची नोंद झाली आहे. गेल्या महिन्याभरापासून रुसून बसलेला मोसमी पाऊस अखेर या जिल्ह्यात सक्रिय झाला. गुरुवारी पाठोपाठ शुक्रवारी देखील पावसानं दमदार बॅटिंग केली आहे. पनवेल, पेण, रोहा, महाड, पोलादपूर, अलिबाग, सुधागड, पाली येथे पावसाचा जोर कायम आहे. इतर उरण, मुरुड, श्रीवर्धन, टाळा, म्हसाळा, माणगाव परिसरातही पावसाची संततधार सुरू आहे. या पावसामुळे ठिकठिकाणी सखल भागात पाणी साचलंय. वृक्ष उन्मळून पडलेत तसेच वीज पुरवठा देखील खंडित झाला आहे. पुढची बातमी